आज या ठिकाणी पुन्हा एकदा आपण जाधव वस्तीवर त्यांचा जोडीदार असावा. आपण त्या ठिकाणी नरेश शोधला होता का माझी काय आठवत नाही एवढं, पण पुन्हा त्याच जागे मागच्या जागी आपण आलो होतो आणि आता पुन्हा सर्च करणार आहोत तर त्याच क्वालिटी असणार आहे बहुतेक, कारण वरच्या बाजूला तसं दिसतोय पण आपल्याला माहीत नाही आणि आपण शोध करणार आहे त्याचा आपल्याला दिसतोय, पण आता शोध करा आपण, तुम्ही या जाऊ नका यूट्यूब चालू राहतो जाऊ. हा हा कोबरा जातीचा बहुतेक ही मादा असावा असा अंदाज आहे, ही मादा असावा असा अंदाज आहे. काय सांगते नाही ही मादा असावा कारण जाड आहे भरपूर आणि लांब पण जास्त असते पाहिजे असा अंदाज आहे. नाग जर गेलं ना तर नागिन जातच नसती, जर म्हणजे नागिन येणार ना तर नाग निघून गेला असा पुढे मला दोन आहेत का काय मी तुम्हाला ते म्हणत होते खडी काळीतून बाहेर येते मागे का काय आले पिशी एखादी काय गुन्हे आणली त्या इकडे 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 दोन मिनिट सुट्टी काढायची आपल्याला अजून इकडे आज या ठिकाणी पुन्हा एकदा आपण कोबरा धरलेला आहे. आपण मागच्या वेळेस नर धरला होता आणि आता आपण मादी धरलेला आहे. तर हे बहुतेक हे त्यांचं असं म्हणणं आहे की ते ज्यावेळेस तुम्ही नर नेला होता त्यावेळेस ती मादीसारखी चक्र मारली होती, पण त्यांनी आपल्याला काही सांगितलं नाही त्याच्यामुळं आपण काही करू शकत नव्हतो आणि नेमकं ते आज विटात निघाला या जर तुम्ही तर बघितलेला आहे आता. तर अशा पद्धतीने हा आपण कोबरा पुन्हा एकदा त्यांच्या घरची समस्या आपण दूर केलेली आहे. तर आपण याला थोड्या वेळात चांगला सोडून देणार आहोत. तर ह्यांनी मला त्यांना पुन्हा एकदा सांगणार की जेवढ्या अडीअडचणीत आजूबाजूच्या म्हणा किंवा अशा त्या तुम्ही काढून टाकल्या पाहिजे, असं विटा म्हणा किंवा पलीकडच्या बाजूला अजून अडचण आहे त्या अडचणी काढल्या पाहिजे, जेणेकरून उंदरी येणार नाहीत आणि उंदरी नाही आलं तरी येणार नाही. सफाई करणे एवढाच एक बेस्ट पर्याय आहे आणि आपला यूट्यूब चॅनल पण आहे. आणि आपण आत्ता आलो तर नेमकं या जनतेला किंवा या आसपासच्या लोकांना काय वाटतं आपण याला विचारून घेऊ. तर तुम्हाला काय वाटतं समजा मी आलो, समजा काय वाटतं आलो पाहिजे होतं का नव्हतं आलं पाहिजे? नाही आले चांगली गोष्ट झाली कारण तुम्ही आल्यामुळं तिथल्या लोकांची भीती कमी झाली आणि तुम्ही एका जीवाची हानी न होता त्याला तुम्ही वाचवलं आणि तो जसा सर्प तुम्ही जसे सर्प मित्र आहात तसा तो पण शेतकऱ्यांचा मित्र आहे. याबद्दल तुम्ही चांगलं काम केलं त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद तुमचं सुद्धा आणि सरांना पण ठीक आहे. चला ठीक आहे, व्हिडिओ बघल्याबद्दल एकदा आभार आहे.